परिसर अभ्यास दोन मधील पाठ तिसरा बघणार आहोत। पाठाचे नाव आहे मराठा सरदार भोसले यांचे कर्तबगार घराणे। संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर सूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली। तो काळच मोठा धामधुमीचा होता। विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत। लढाईसाठी त्यांना फौज लागे आणि या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत। मराठे काठक व शूर होते, तसेच ते धाडशीही होते, स्वामीनिष्ठ होते। लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे। हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडशी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत। मराठे सरदार फौज बंद असत। कोणत्याही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी, त्याला सरदार की देई, कधी कधी जहागीर ही देई। जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत। विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठे मोठे सरदार मराठे सरदार होते। त्यात शिंदखेडचे जाधव, पलठणचे लिंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे त्यात प्रमुख होते। शिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज। शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या शिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत। हे सारे सरदार सूरवीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसातनी हाड वैर असे। स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी त्यांना दृष्टी नव्हती, त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परकयांच्या उपयोगी पडत असे। पण असे असले तरी महाराष्ट्रात हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली हे तेवढं सत्य आहे। त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले। मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले। महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी होते। सुमारे 400 वर्षापूर्वींची गोष्ट। वेरूळच्या लेण्यांजवळील घृणेश्वरांचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते। त्यांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या। मंदिरातील पुजारी ही मंदिर सोडून गेला होता। एवढे महान दैवत, पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरांवर। त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे, येणारी जाणारी हळहळत, उसासे सोडत, पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो। त्या पडक्या मंदिरात एक शिव भक्त नित्य नियमानं येत असे। शिवाच्या पिंडीवर बेल फूल वाहत असे, हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे। एक दिवस त्यांनी घडी माणसे आणली, मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या, मंदिराची सारी व्यवस्था लावली, घृणेश्वराचा जीर्णोद्धार केला। मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले, घृणेश्वराचे गेलेले वैभव परतले। हे कोणी केले? कोण होते हे शिवभक्त? ते होते मालोजी राजे भोसले। वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे भोसले हे थोर शिवभक्त होते। विठोजी राजे त्यांचे धाकटे भाऊ, वेरूळच्या बाबाजी राजे भोसले यांची ही मुले। वेरूळ गावची पाटीलकी बाबाजी राजे भोसल्यांकडे होती। मालोजी राजे व विठोजी राजे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूर होते। त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यार बंद मराठे होते। तो काळ फार धामधुमीचा होता। निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाने स्वारी केली होती। त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती। तेथे मलिक अंबर नावाचा त्यांचा वजीर होता। तो मोठा कर्तबगार व हुशार होता।
त्यांनी दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्याची छागरी दिली. भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी. ती पलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. या उभयतांना दोन मुलगे होते. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. शहाजी 5 वर्षाचा असताना मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेख जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली. लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते. ते मोठा भोज फाटा बाळगून होते. निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. त्याने शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. निजामशहाने मालोजी राजांची जहागीर शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निखराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगर जवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले, पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद मलिक अंबरलाही त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयतांत वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजाने निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी घडल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्यांचा पुत्र फतेह खान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उत्तर ती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाही परत आले. अशा पद्धतीनं हा आपण पाठ 3 बघितला. मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. धन्यवाद. पुन्हा पुन्हा ऐकत राहा, पाहत राहा आणि आवडल्यास इतरांनाही आपल्या मित्रांना पाठवा. धन्यवाद.